हेलो स्टूडेंट, पुढील भाग आपण पाहणार आहे पान नंबर 10 वरील निश्चयक। निश्चयकासाठी आपण या ठिकाणी दोन उभ्या सरळ रेषा ओढणार आहे आणि याच्यामध्ये ए बी सी डी हे घटक घेणार आहे आणि मग याच्यामध्ये ए आणि बी हे जर आपण घटक एकत्र लिहिले ए कॉमा बी आणि नंतर सी कॉमा डी, तर यांना आपण म्हणणार आहे आडव्या ओळी। तर ए आणि सी आणि नंतर बी आणि डी हे दोन्ही घटक असे अशा पद्धतीने घेतलं तर याला आपण म्हणणार आहे स्तंभ किंवा उभ्या ओळी, उभे स्तंभ। येथे ए बी सी आणि डी यामध्ये जर आपण यांचा कोटी पाहिला तर घटक आहेत दोन, इथेही घटक दोन आहेत म्हणजे याचा कोटी आपल्याला दोन मिळतो। निश्चयकाचा कोटी किती असतो? दोन असतो, कारण इथं एक इथे घटक आहे इथे घटक आहे आणि मग या घटकाचा कोटी एक आहे याचा एक आहे, यावरून कोटी आपल्याला दोन मिळतो। मग याच्यामध्ये आपल्याला ह्याची किंमत कशी काढता येईल? तर इथं ए बी सी आणि डी हे ह्या राशी दिल्यानंतर याचा तिरकस गुणाकार करायचा आणि हा गुणाकार या गुणाकारातून वजा करायचा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणीची किंमत अशी मिळू शकते ए गुणिले डी वजा बी गुणिले सी, म्हणजेच ए डी वजा बी सी ही या दिलेल्या निश्चयकाची किंमत असते। हेच आपण एखादं उदाहरण घेऊन पाहू। समजा तुम्हाला ए बरोबर 2, 4, 3, 5 असे घटक दिलेले आहेत आणि हे सोडवा म्हणून सांगितलं, तर तुम्हाला हे कसं सोडवता येईल? तर आपण या ठिकाणी 2 आणि 5 चा गुणाकार करणार आहे वजा 4 आणि 3 चा गुणाकार करून त्यातून तो वजा करणार, म्हणजे 4 गुणिले 3 म्हणजे तुम्हाला मिळेल 2 × 5 = 10 + 4 = 12 आणि मग तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे -2। तर अशा पद्धतीनं आपल्याला निश्चयकाची किंमत काढायची आहे। तर निश्चयकाच्या बाबतीत तुमच्या लक्षात आलं का बघा, उभ्या दोन सरळ रेषामध्ये तुम्हाला ते घटक दिलेले असतात ए बी सी आणि डी या स्वरूपाचे। समजा ए बी सी डी हेच दिले तर आपण इथं काय म्हणणार आहे? ए आणि बी या आडव्या रांगा आहेत, सी आणि डी सुद्धा आडव्या रांगा आहेत आणि ए आणि सी हा उभा स्तंभ आहे, बी आणि डी सुद्धा उभा स्तंभ आहे आणि मग यातील घटकांचा कोटी हा 2 असतो, कारण घटक आहेत 2, इथले घटक आहेत 2 आणि कोटी येतो 2 आणि मग या दिलेल्या निश्चयकाची किंमत कशी ठरवायची असते, कशी काढता येते? तर अगोदर दिलेल्या राशी आपण मांडतो, इथं मांडल्यानंतर ए आणि डी यांचा गुणाकार करायचा आणि हा गुणाकार बी आणि सी यांच्या गुणाकारातून वजा करायचा, म्हणजे आपल्याला ए गुणिले डी वजा बी गुणिले सी मिळणार आहे, म्हणजेच ए डी वजा बी सी। फॉर एक्झाम्पल, म्हणजे ह्याच्यावर आधारित आपण उदाहरण घेऊ। समजा ए बरोबर तुम्हाला दिले 2, 4, 3 आणि 5, तर याच्यावर आधारित आपल्याला कसं सोडवतील? तर 2 × 5 + 4 × 3, 5 × 2 = 10 + 4 = 12 आणि वजा बाकी येईल -2 आणि म्हणून याचं उत्तर किती असेल? -2। हेच आपल्याला सीमेच्या मुलांसाठी सांगता येईल। इथं आपण म्हणू शकतो डिटर्मिनंट फर्स्ट ड्रॉ टू स्ट्रेट लाइन्स अँड हिअर ए बी सी अँड डी पुट एलिमेंट्स ए बी सी अँड डी हिअर इन ब्रॅकेट ए कॉमा बी अँड सी कॉमा डी आर द रोज अँड ए सी बी अँड डी आर द कॉलम्स। डिग्री ऑफ डिटर्मिनन्स इज 2 बिकॉज हिअर टू एलिमेंट्स अनादर टू एलिमेंट्स अँड बोथ टू एलिमेंट्स डिग्री इज 2। देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट?
we do here cross multiplication in this way, a multiplied by d minus b multiplied by c, then we get a multiplied by d minus b multiplied by c is equal to ad minus bc. For example, suppose a is equal to 2, 4, 3, 5. Then how to solve this example? Then 2 multiplied by 5 minus 4 multiplied by 3 is equal to 2 multiplied by 5, 10. 4 multiplied by 3 minus 12. Then subtraction of both is equal to minus 2. Hence value of given determinant is minus 2. तर अशा पद्धतीनं आपल्याला दिलेला डिटर्मिनंट सोडवायचा आहे, निश्चयक सोडवायचा आहे. यावरील उदाहरणे तुम्हाला सहज सोडवता येतील. तुम्ही हे घटक लिहून घ्या, पान नंबर 10 वर आहे. आणि आपल्याला पुढे डिटर्मिनंट मेथड क्रेमर्स रूल पुढील तासात अभ्यासायचा आहे. यापुढील उदाहरण बघू आपण. बघा इथं उदाहरण 2, बी बरोबर निश्चयकामध्ये दिलेले आहे तुम्हाला 2 वर्गमुळात 3 9 आणि 2 3 वर्गमुळात 3. तर आपण हे पुढे सोडवणार आहे. आपल्याला मिळेल 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 2 अंडरस्कोर 3 मल्टीप्लाइड बाय 3 अंडरस्कोर 3 वजा 9 गुणिले 2 मायनस 9 मल्टीप्लाइड बाय 2. गुणाकार करा, अगोदर बाहेरच्या संख्यांचा करा गुणाकार. 2 गुणिले 3 नंतर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 वजा हा गुणाकार येईल 18 बरोबर 3 2 6 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वर्गमुळात 9 म्हणता येईल वजा 18 बरोबर 6 गुणिले वर्गमुळात 9 म्हणजे 3 वजा 18 आणि मग साहित्रिक 18 वजा 18 बरोबर 0. म्हणजे या पद्धतीने आपल्याला सांगता येईल की AD मायनस BC या स्वरूपात जर आपण गुणाकार केला तर आपल्याला या राशी सोडवून उत्तर किती मिळणार आहे? 0. तर या पद्धतीनं तुम्हाला ही उदाहरणं सोडवता येतील. तर अशी काही उदाहरणं घेऊन तुम्ही सोडवू शकता. तर हे जे आज आपण उदाहरणं पाहिली डिटर्मिनंटची म्हणजे निश्चयकाची, तर त्यावर आधारित सराव संच 1.3 मधील प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा आहे. तर तुम्ही तो सोडवा. ते उदाहरण सोडवताना तुम्हाला काही शंका वगैरे निर्माण झाली तर मला विचारा. सोपी उदाहरण आहे. तर प्रश्न सराव संच 1.3 मधील प्रश्न पहिला आणि दुसरा यावर आधारित आहे. तो तुम्ही सोडवा. सॉल्व द प्रॅक्टिस सेट 1.3 विच इज डिपेंड्स अपॉन डिटर्मिनंट.